नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नमस्कार, आज आपण इयत्ता 7वीमधील अपूर्णांकावरील क्रिया हा भाग शिकणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे ते म्हणजे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आता यामध्ये आपण काय करणार आहे तर आपल्याला काय संख्या आहे 1.307, तर यामध्ये आपण हे 7 म्हणजे छेदातलं 7 गुणिले इथं पूर्णांक जे दिलं आहे तो 1 यांचा गुणाकार करणार. 7 × 1 = 7 आणि त्यामध्ये ही वरची जी संख्या आहे ती आपण मिळवतो, म्हणजे किती झाली 7 × 3 = 10. म्हणजे जो हा पूर्णांक आहे तो किती येणार आहे 10/7. म्हणजे काय करणार आपण, ह्या 7 ह्या 1 गुणणार 7 × 1 आणि येईल त्या उत्तरामध्ये आपण वरचा जो अंश आहे तो मिळवायचा आहे. म्हणजे 7 × 1 = 7 + 3 = 10 आणि आपण 10/i असं 7 लिहिणार आहे. त्यानंतर पुढचं जे गणित आहे ते आहे 4 × 3. आता 4 × 3 किती 12. 12 आपण वरचा अंश मिळवणार, म्हणजे किती झालं 12 × 2 = 14. तर आपण जो अपूर्णांक आहे तो लिहिणार आहे 14/4. आता पुढचं तिसरं गणित आहे, ह्यामध्ये 6 × 5 करायचं आहे. 6 × 5 किती आलं 30. या 30 आपण वरचा हा अंश मिळवणार आहे, म्हणजे हे 2 किती आलं 30 × 2 = 32. तर आपण अपूर्णांक लिहिणार आहे 32/6. त्याच पद्धतीने चौथं गणित, 9×5 = 45. 45 × 3 = 46 47 = 48. तर हा अपूर्णांक झाला 48/5. आणि काय 7 × 21. 21 × 1 = 22. म्हणजे 22. हा जो प्रश्न आहे तो आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आता या ठिकाणी आपल्याला 22/7 हा पूर्णांक दिला आहे. मग आपण काय करणार, हा 22 याला ह्या 7 भागायचं. 7 × 7 = 14. 7 × 21 म्हणजे हे 7 × 21. वजाबाकी करायचे, उत्तर येणार 2 × 1 = 1, 2 × 2 = 0. तर आपण आता इथं काय करणार, 7/i असं लिहिणार. ठीक आहे, हा जो भागाकार आला आहे तो इथं लिहायचा आणि जी बाकी आली ती इथं लिहायची. बघा आपण काय करणार आहे, भागाकार आहे तो पुढे लिहिणार आहे पूर्ण आणि जी बाकी आहे ती वर अंशात लिहिणार आहे. आता करून बघा इथे का, बघा 7 × 21. 21 × 1 = 22. 22/7 हे उत्तर. याचंही असंच करायचं, हे 15 इथं लिहायचं, 6 इथं लिहायचं. 6 × 6 = 12. 2 भाग लागतो आहे 12. वजा बाकी केली, उत्तर आलं 3. म्हणजे आपण काय लिहू शकतो, 6 असं लिहायचं. त्यानंतर इथं पूर्ण भागाकार आहे तो 2 आहे आणि बाकी वर लिहिली, म्हणजे काय लिहिली, 2.3/6. त्यानंतर आपलं तिसरं गणित आहे 11/4. 11 लिहिलं, 4 × 4 = 8. 11 × 8 = 8. 9, 10, 11 म्हणजे 3 उरलं. आपण छेदात आहे असं 4 लिहिलं, पूर्ण भागाकार इथं लिहिला आणि जी बाकी आहे ती अंशामध्ये लिहिली, 2.3/4. आपलं चौथं गणित आहे 30/8. 8 × 8 = 16 × 24. 8 × 32 म्हणजेच 8 × 24 भाग लागणार आहे. उत्तर आलं इथं 6. म्हणजे आपण काय लिहिणार इथं, 8 हे 8/6 आहे असं, पूर्ण भागाकार इथं आणि बाकी आहे ती डोक्यावर, 3.6/8. ह्या पद्धतीने आता तुम्ही 5 गणित सोडवा. आता आपल्याला पुढचं जे दिलेलं आहे ते म्हणजे 27 चॉकलेट 6 जणांचा मन वाटले तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील. आपण नेहमीप्रमाणे करायचं, 27 × 6. 6 × 6 = 12. 6 × 3 = 18. 6 × 4 = 24. 6 × 5 = 24. आता 24 भाग लागणार, 7 × 4 किती उरले 3 = 0. मग आपण काय लिहिणार आहे बघा, आता आपण काय लिहिणार, इथं 6 जणांच्यात वाटला म्हणजे 6 इथं लिहायचं असतं. ठीक आहे, पूर्ण भागाकार करायला 4 तो इथं लिहायचा आणि बाकी आपण इथं लिहिले. काय मी सांगितलं, जो हा ज्यानं भागला आहे ते खाली छेदात लिहायचं, त्यानंतर 4 पूर्ण भागाकार जो आहे तो लिहायचा आणि बाकी इथं लिहायची. आता बरोबर 27 येते का आपण बघायचं आहे. 6 × 24. 24 × 3 = 27. म्हणजेच काय आहे, आपल्याला 4 पूर्ण चॉकलेट्स मिळणार आणि मग 3/6 भाग आपल्याला मिळणार आहे, तर प्रत्येकाला एवढी चॉकलेटं मिळतील. आता खालचं आहे ते म्हणजे 67 मीटर लांबीची दोरीचे 12 तुकडे केले.
तर 12 तुकडे केले म्हणजे 12 भागायचं, 12 2 24, 32 36 12 4 5 6 12 5 60 आलं, 12 72 आहे, तर मी 12 5 60 भाग लावणार 7, म्हणजे जर दोरीचे तुकडे किती झाले, भागाकार होता 12, सॉरी आपण 12 भागलं म्हणून हे इथं लिहिलं, त्यानंतर इथं आपण पूर्ण भागाकार म्हणजे 5 लिहिणार आणि इथं बाकी म्हणजे 7 लिहिणार, म्हणजे आपल्याला 5.712 मीटर लांबीच्या दोरीचे तुकडे आपल्याला मिळणार आहेत.